तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली पन्हाळगडापासून जवळच असणाऱ्या ऐतिहासिक पांडवदरा मसाई पठार या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीनं बुद्ध जयंतीचं आयोजन केलं होतं समता सैनिक दलाच्या पथकासह भंते पटीसेन आणि भंते करुण निधी यांचं दुपारी एक वाजता पांडव दरा या ठिकाणी आगमन झालं त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना करण्यात आली यावेळी बोलताना दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांनी देशात विषमतेचे काळे ढग दाटून आले असून विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचं सांगितलं जिल्हा बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी एस कांबळे यांनी बौद्ध लेण्यांचा विध्वंस थांबवून लेण्यांचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करावं यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाचे कर्मचारी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि धम्म चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता